नमस्कार, मी पूजा जोशी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे पूर्णमिदम रेसिपीज. आणि आज आपण बघणार आहोत तळून केल्या जाणाऱ्या बिट्ट्या. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, एक 3 वाट्या कणिक घेतली आहे मी इथे. माझ्याकडे बट्टीसाठी जे लागणारं पीठ होतं ते दळलेलं नव्हतं. बट्टीसाठी लागणाऱ्या पिठामध्ये कणिक, सोयाबीन आणि मका अशा प्रकारचं जे कॉम्बिनेशन असतं आणि ते जे पीठ असतं ते थोडं जाडसर असतं. आणि तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही साधी कणिक, आणि मी सोबतच इथे रवा घेतला आहे 2 टेबलस्पून. माझ्याकडे ते पीठ नसल्यामुळे आपण हा रवा वापरणार आहोत. 1 चमचा ओवा, चवीनुसार मीठ, 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा सोप आणि सोबतच तेल थोडं. मग कृतीकडे वळूया. सगळ्यात आधी आपण या पिठामध्ये ही जी सुजी म्हणजेच रवा जो घेतला होता तो घालून घेऊया. 2 टेबलस्पून आहे. जिरं घेतलं होतं ते पण घालून घेऊया. 1/2 चमचा जिरं आहे. 1/2 चमचा सोप आणि 1 चमचा ओवा आपण हा क्रश करून घालूया. आणि सोबतच थोडं चवीनुसार मीठ. बाट्या या ज्या आहेत, बाट्या, बट्टी किंवा रोडगे असे हे वेगळे प्रकार आहेत एकाच पिठाचे, पण आज आपण तळलेल्या बाट्या बघणार आहोत. रोडगे हे विदर्भामध्ये स्पेशल असतात आणि बाट्या ज्या म्हणतोय आपण त्या ज्या राजस्थानमध्ये बनवल्या जातात वाफेवर करून, आणि ह्या ज्या आहेत या बिट्ट्या आहेत. आपण याच्यामध्ये छान एक जवळजवळ मोठे 2 टेबलस्पून तेल घालणार आहोत आणि तेल घातल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं. हे तेल आणि हा जो मसाला आहे हा छान मी एकत्र करून घेतलेला आहे. आणि हे बघा तुम्ही, असं याचं तेल घातल्यामुळे याचं पिठाचा छान असा गोळा होतोय, असं व्हायला हवंय. आणि असं छान मिक्स झालं की आपल्याला पाणी घालून हे छान घट्ट मळायचं, अगदी घट्ट मळायचं, चपातीसारखं अजिबात मळायचं नाही. कमी पाण्यात जेवढं शक्य आहे तेवढं मळून घेऊयात, कारण की जेवढं तुम्ही असं म्हणजे हार्ड बनवाल तेवढी तुमची जी बिट्टी आहे ती अगदी सुंदर येईल. हा जो डो आहे एकदम हार्ड आहे, अजिबात सॉफ्ट नाही आहे, अगदी मेहनतीचं काम आहे तसं पाहिलं तर हे, कारण की लवकर भिजल्या नाही जात कणिकी. अशा प्रकारे याला आपल्याला छान बाइंड करून घ्यायचं एकत्र. अशा प्रकारे आपला जो गोळा आहे कणकीचा तो छान मळून तयार आहे. आता आपण याला थोडं तेल लावूयात वरून. आणि तेल लावल्यानंतर 1-15 मिनिटं आपण असंच झाकून ठेवून देऊया, जेणेकरून हे जे पीठ आहे हे छान सेट होईल. 1-15 मिनिट झालेले आहेत आणि आपलं जे पीठ आहे ते छान सेट झालंय अगदी मस्त. आता आपण याच्या बाट्या करून घेऊ. बाट्या करण्याच्या वेगळ्या पद्धती आहेत. तुम्ही लाटून करू शकता किंवा तुमच्या असा एक गोळा घ्यायचा छान. मी छोटा घेतलाय, खूप मोठा नाही घेतला. याच्या छोट्या पाऱ्या लाटून पण आपण करू शकतो. आणि याला छान पहिले असं गोल करून घ्यायचं, कारण की याचा जो गोल आहे तो येणं जरा कठीण राहतं. असं तुम्ही याला लाटून घ्यायचं छान. एक छोटी लाटली अशाच प्रकारे त्याच्यापेक्षा थोडी छोटी असं आपण लाटून घेऊ. ही आपण साईडला ठेवूया. अशाच प्रकारे दुसरा हुंडा घेऊ, त्याला पण छान गोल करून घेऊ. आपल्याला गोलच आली पाहिजे पोळी असं काही नाहीये. अशाच प्रकारे आणखीन एक करून घेऊया.
तुम्ही हवे असल्यास जेवढे हवे तेवढे लेअर करू शकता। आता या तीन जे आपण लाटलेले आहेत पाऱ्या, याला असं तेल लावायचं थोडं, त्याच्यावर आणखीन दुसरी घालते मी, दुसरी घालून पुन्हा तेल लावायचं छान, पुन्हा तिसरी घालायची आणि याचं एकत्र करून छान असं आपण एक गोळा तयार करून घेऊया। आणि हा सुद्धा आपल्याला असं करून घ्यायचा छान। असा छानपैकी आपला जो गोळा आहे तो तयार झाला आहे आणि अशाच प्रकारे बाकी सुद्धा करून घ्यायची एक ही पद्धत आहे। आणखीन एक पद्धत मी तुम्हाला सांगते, एक मोठा गोळा घ्यायचा पोळीचा, आपण तीन करून एक गोळा बनवला, आता आपण एकाच याचा छान मोठा बनवूया। हे घेतलं आणि याला छान मोठी पोळी लाटून घ्यायची याची, अगदी आपलं जिरं सोप वगैरे अगदी छान दिसते आणि त्याने चव सुद्धा खूप छान येते। जरा पीठ हार्ड आहे त्याच्यामुळे लाटायला सुद्धा मेहनत लागते। अशी छान पोळी लाटून झाली एक की आपण याला पूर्ण पोळीला एक छान तेल लावून घेऊ, त्याच्यानंतर ही दुमडायची, इथे पुन्हा थोडं तेल लावायचं, आणखीन असं करायचं आणि याचा पुन्हा एक असा गोळा करून घ्यायचा। अशा प्रकारेच आपल्याला सगळे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि तुम्ही याला उकळत्या पाण्यात आपण एक म्हणजे पाणी ठेवून उकळवू पण शकतो, नाही तर मग कुकरला आपण एका भांड्यामध्ये असं ठेवायचे थे सगळे आणि याला छान एक दोन शिट्या याच्या काढून घ्यायच्या मंद आचेवर। अशा प्रकारे आपले जे सगळे गोळे आहेत ते मी छान तयार करून घेतले आहे आणि भांड्याला खालून थोडं तेल लावलं होतं आणि याला आपण वरून पण थोडं तेल लावून घेऊया आणि याला छान कुकरमध्ये याची आपण वाफ काढून घेऊया जेणेकरून हे आतून छान शिजतील। अशा प्रकारे एकीकडे कुकर गरम करायला ठेवला आहे मी, कुकरमध्ये आपण असं भांड्यामध्ये याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे आणि झाकण सुद्धा ठेवायचं नाही आहे आतल्या भांड्यावर आणि आपलं जे कुकरचं झाकण आहे ते लावून घेऊया आणि याला छान आता एक दोन ते तीन शिट्या छान होऊ देऊ आपण। बाट्यांची छान वाफ काढून घेतली आहे मी, कुकर पण गार झालाय आपला, अगदी थोडी वाफ आहे त्याच्यात, आपल्याला घाई नाही पाहिजे काढताना। तुम्ही चेक करू शकता चाकूच्या मदतीने की या आतनं शिजले आहे की नाही, आपण असा चाकू इन्सर्ट करू याच्यामध्ये, हा अगदी प्लेन येतो याचा अर्थ ह्या ज्या बाट्या आहेत ह्या छान शिजून तयार आहे। आता आपण या कुकरच्या बाहेर काढून घेऊया आणि याला एक 10 मिनिटं छान गार होऊ देऊ। अशा प्रकारे आपल्या ज्या बाट्या आहेत त्या छान गार होऊन तयार आहेत। आता आपण याला छान कट करून घेऊया, एकाचे तुम्ही 4 करू शकता किंवा 2 पण करू शकता। ही कट केली, याला आणखीन आपण कट देऊया। अशाच प्रकारे बाकी पण घ्यायचे आणि त्याला कट देऊन घ्यायचे छान। अशा प्रकारे मी सगळ्या बाट्या ज्या आहेत त्या छान कट करून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता याला अगदी छान लेअर्स आलेले आहेत अगदी, या तळल्यावर आणखीन आपल्याला मोकळ्या दिसतील छान। आपण आता एका साईडला तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे, आता आपण या ज्या बाट्या आहेत हे छान तेल गरम झालंय आपण याच्यात घालून घेऊया। तुम्ही याला शॅलो फ्राय पण करू शकता पण डीप फ्रायची चव जी आहे ती अतिशय छान लागते आणि या बाट्या आपण वांग्याची भाजी किंवा मग आपण जी दाल बनवतो दाल बाटीसाठी त्याच्यासोबत पण आपण सर्व करू शकतो आणि आपल्याला याला तोपर्यंत तळून घ्यायचा जोपर्यंत याचा जो रंग आहे तो छान गोल्डन ब्राऊन होणार नाही। या मी छान परतवून घेतल्या, याचा रंग थोडा बदललेला आहे
याला आणखीन फ्राय करायचे आहेत आपल्याला. तेल कडकडीत तापल्यावर गॅसचा जो फ्लेम आहे तो मीडियम हाय आहे. प्रकारे याचा जो रंग आहे तो अगदी छान बदललेला आहे, पूर्णपणे अगदी गोल्डन ब्राउन झालेला आहे. आता आपण या काढून घेऊया एका प्लेटमध्ये. तुम्ही याला तुपामध्ये शॅलो फ्राय केल्या तर खूप सुंदर लागतात, आणि तुपामध्ये जर तळल्या तर आणखीन छान चव येते याची. मी तेलामध्येच तळलेले आहेत. उर्वरित पण आपण असं टाकून घेऊया याच्यामध्ये. अशाच प्रकारे आपल्या या पण बाट्या छान तळून तयार आहेत. अगदी पदर वेगळा सुटतोय तुम्ही बघू शकताय. चवीला पण उत्कृष्ट लागतात या बाट्या. अशा प्रकारे आपल्या ज्या बिट्ट्या आहेत त्या तयार आहेत फ्राय केलेल्या. तुम्ही बघू शकता अगदी छान लेअर आलाय. आपण एक फोडून बघूया. अगदी खरपूस अशी आलेली ही बाटिया बघू. बघा आतून पण छान अगदी लेअर आलेले आहेत सुंदर. आणि याच्यासोबत मी दाल केली आहे. याची जी रेसिपी आहे आपण ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात, दालची रेसिपी. आपण आज माझा आजचा पदार्थ कसा वाटला ते मला नक्की कळवा. माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करून, आणि हो तसंच खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या ज्या रेसिपीज येतील त्या पटापट तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि चला तर मग पुन्हा भेटूया नवीन पदार्थासह आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे पूर्णमिगम रेसिपीज.